मुंबईतील चारकोप भागात साईबाबा मंदिराला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मंदिरात लागलेली ही आग दुर्घटना नसून हत्येच्या उद्देशानं जाणीवपूर्वक लावल्याचं पोलिसांच्या तपासात आता पुढे आलंय. या प्रकरणी भावेश चांदूरकर आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. आगीत होरपळून युवराज पवार, सुभाष कोरे, मोनू गुप्ता अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी चारकोप पोलीस अधिक तपास करत आहेत. पाच लिटर पेट्रोल आतमध्ये ओतलं आणि त्यांनी गाडी लावली असता बाजूला तिथे एक वॉट आणि कोल्ड वॉटर वॉटर फिल्टर त्या ठिकाणी आहे. त्याचा स्फोट झाला त्या होतो. त्या आरोग्याला त्याला इंजुरी देखील झालेली आहे त्या आगीच्या. त्याला औषध उपचार काही ते नियमपणे काही करण्यात येईल. आपण गुन्हाचा गुन्हा 302 गुन्हा त्या दोघांवर आता दाखल करत आहोत.